हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात लास्ट पॉईंट ऑफ युअर सेल डिव्हिजन चॅप्टर, दॅट इज द अ मायटोसिस. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं आहे, मायटोसिस म्हणजे काय, मायटोसिस म्हणजेच काय, आपण हे क्लासिफिकेशनमध्ये बघूयात म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. सेल डिव्हिजनचे किती टाईप्स होते, तीन टाईप्स होते. पहिला होता मायटोसिस, दुसरा होता मायटोसिस आणि तिसरा होता मियोसिस. बरोबर, अ मायटोसिसलाच काय म्हटलं जातं, डायरेक्ट डिव्हिजन. मायटोसिसला म्हटलं जातं इनडायरेक्ट डिव्हिजन and meiosis called as reductional division. ठीक आहे, मायटोसिसलाच इक्वेशनल डिव्हिजन पण नावाने ओळखलं जातं. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय होतात, क्रोमोझोम्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन टू द सेल्स अँड मिओसिस. रिडक्शनल डिव्हिजन का म्हटलं जातं, बिकॉज क्रोमोझोम नंबर्स बिकम्स गेट हाफ. बरोबर, म्हणजेच काय, क्रोमोझोम नंबर काय होत जातो तुमचा हाफ, म्हणजे तिथे काय एका पॅरेंट सेलपासनं फोर हॅप्लॉइड सेल्स तयार होतात आणि ते एका पॅरेंट सेलपासनं दोन डॉटर सेल तयार होतात. बरोबर, डायग्रामॅटिकली कसं दाखवणार, ही काय आहे तुमची पॅरेंट सेल आहे, ह्या पॅरेंट सेल्सपासनं दोन डॉटर सेल्स तयार होतात. इथे काय होतं, एका पॅरेंट सेल्स, बरोबर, टू एन आहे, ह्याच्या काय होतात परत 2N, 2N and that 2N undergo the haploid division. म्हणजेच काय, हे मिओसिस 1 आहे and this one is the मिओसिस 2, that is the 4 haploid cells. बरोबर, इथंपर्यंत आपण बघितलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय अ मायटोसिस. आता अ मायटोसिस म्हणजे काय सांगितलं आहे आपण, डायरेक्ट डिव्हिजन. म्हणजेच काय, सेलमध्ये काय होतं, डायरेक्ट डिव्हिजन होतं. मग ते कसं होतं डायरेक्ट डिव्हिजन्स, तर डायरेक्ट डिव्हिजनमध्ये इथे स्पिंडल फायबर्स आर नॉट फॉर्म, किंवा विदाउट स्पिंडल फॉर्मेशन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच काय, इन अ मायटोसिस विदाउट स्पिंडल फायबर्स फॉर्म, म्हणजेच काय, स्पिंडल फायबर्स फॉर्म होत नाहीत. कुणामध्ये, अ मायटोसिसमध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे ह्याच्यामध्ये, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन इंटॅक्ट. काय होतं ह्याच्यामध्ये, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन्स इंटॅक्ट. आपण मायटोसिस आणि मिओसिसमध्ये काय बघितलं होतं, फक्त तुमची जी पहिली फेज आहे कॅरिओकायनेसिसची, पहिली फेज कुठली आहे, प्रोफेज आहे. प्रोफेजमध्ये काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती प्रेझेंट, बरोबर, इंटॅक्ट होती. पण जसं तुम्ही नेक्स्ट फेजमध्ये जाता, मेटाफेज ॲनाफेजमध्ये, ठीक आहे, मेटाफेज आणि ॲनाफेजमध्ये काय होत होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपेअर होत होती. पण इथे तुमचे ज्या चारी पण फेजेस आहेत, ठीक आहे, त्या चारी पण, किंवा इन कॅरिओकायनेसिस और सायटोकायनेसिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन इंटॅक्ट. आणि त्याच्यामध्ये आपण मायटोसिस आणि मिओसिसमध्ये काय बघितलं होतं, मेटाफेज ॲनाफेज आणि ह्या दोन फेजेसमध्ये स्पिंडल फायबर्स तयार होत होते. बरोबर, पण ह्यांच्यामध्ये काय होतं, अ मायटोसिसमध्ये स्पिंडल फायबर्स फॉर्म होत नाहीत. हे मेन डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये, कळतं आहे. अ मायटोसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायरेक्ट डिव्हिजन विच हॅविंग द स्पिंडल फायबर्स आर नॉट फॉर्म और विदाउट स्पिंडल फायबर्स दॅट सेल्स अंडरगो द डिव्हिजन. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन्स इंटॅक्ट इन टू ऑल स्टेजेस ऑफ सायकल. ठीक आहे, मग आता कसं होणार ह्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये दोन फेजेस आहेत परत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. बरोबर, कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, अँड सायटोकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ सायटो
प्लाजम. मग आता स्पिंडल फायबर्स तर फॉर्म होत नाहीत, त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन इंटॅक्ट आहे. तर मग सेल डिवाइड कशी होते? तर सेल ह्यांची डिवाइड होते बाय द प्रोसेस ऑफ कन्स्ट्रिक्शन. म्हणजेच काय होणार? कन्सिडर करा एक सेल आहे, ठीक आहे. ह्या सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे, बरोबर. ह्या न्यूक्लियसमध्ये काय असणार? क्रोमोझोम असणार. म्हणजेच काय इथे काय आहे? ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय म्हणलं आपण? इंटॅक्ट आहे, रिमेन इंटॅक्ट आहे, दॅट डज नॉट गेट रिअपियर, अँड स्पिंडल फायबर्स आर ऑल्सो नॉट फॉर्म. मग आता होतं काय ह्या फेजेसमध्ये किंवा इन अमायटोसिस? तर ह्या सेलमध्ये काय होतं? कन्स्ट्रिक्शन होतं. कन्स्ट्रिक्शन कसं होणार? ही सेल काय होणार आता? ठीक आहे, कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय? फुरो जसं आपण बघितला होता ॲनिमल सेलमध्ये तयार होतो. म्हणजेच काय? हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन इंटॅक्ट अँड फॉर्म द कन्स्ट्रिक्शन, अँड आफ्टर द कन्स्ट्रिक्शन दॅट सेल्स आर गेट सेपरेटेड. ठीक आहे, म्हणजेच काय? हा जो कन्स्ट्रिक्शन आहे हा काय होणार? म्हणजेच कन्सिडर करा एक सेल आहे तुमची, एक सेलमध्ये काय झालं? कन्स्ट्रिक्शन झालं. म्हणजे दोन सेल्समध्ये न्यूक्लियस डिवाइड झाला अँड त्यात न्यूक्लियस गेट अगेन सेपरेटेड विदाउट द स्पिंडल फॉर्मेशन अँड दॅट न्यूक्लिअर मेम्ब्रेन इंटॅक्ट. ठीक आहे, म्हणजेच काय? एका सेल्सपासून इथे पण दोन सेल्स तयार होतात, दोन डॉटर सेल्स तयार होतात, बट देर इज अ डिफरन्स दॅन द मायटोसिस अँड मिओसिस. मग आता हे अमायटोसिस कुठल्या सेलमध्ये होतं? तर अमायटोसिस हॅपन इन टू द बॅक्टेरियल सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ईस्ट. ईस्ट म्हणजेच काय? सॅक्रोमायसिस सेरेविसी अँड बॅक्टेरियल सेल. सायनोबॅक्टेरिया जी बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामध्ये अँड द ईस्ट हॅव्हिंग द अमायटोसिस डिव्हिजन ऑफ सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे आपण मायटोसिस आणि मिओसिसमध्ये काय बघितलं होतं? मायटोसिसमध्ये काय होतं? क्रोमोझोम नंबर इक्वली डिवायडेड इन टू द टू डॉटर सेल्स, बरोबर. पण अमायटोसिसमध्ये काय होतं? कन्स्ट्रिक्शनमुळे तिथे स्पिंडल्स फायबर्स पण नाही आहेत. म्हणजेच काय? आपण जे मायटोसिसमध्ये बघितलं होतं की तुमचे क्रोमोझोम्स काय होत होते? दे आर गोज टुवर्ड्स द अपोजिट पोल इन द ॲनाफेज अँड मेटाफेजमध्ये काय होते? ते इक्वेटोरियल प्लेनमध्ये येऊन थांबत होते, बरोबर. म्हणजेच काय? तुमच्या क्रोमोझोमला इक्वली डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तीन चार फेजेस आहेत वेगवेगळ्या. पण इथे काय होतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण इंटॅक्ट आहे, त्याच्यानंतर स्पिंडल फायबर्स पण फॉर्म होत नाहीत, त्याच्यामुळे जे क्रोमोझोम नंबर आहे दॅट नॉट गेट सेपरेटेड इक्वली इन टू दॅट सेल. त्याच्यामुळे काय होऊ शकतं इथे सेलमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकतात. म्हणजेच काय? हायर ऑर्गॅनिझममध्ये पण मायटोसिस कॅरीड आउट होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इन लोअर ऑर्गॅनिझम दॅट इज द बॅक्टेरियल सेल ऑर ईस्ट. इन हायर ऑर्गॅनिझममध्ये पण जे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटलच्या फेजेस आहेत त्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट फेजेसमध्ये काही स्टेजेसमध्ये अमायटोसिस कॅरीड आउट होतं, त्याच्यामुळे क्रोमोझोम नंबर्स आर नॉट इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन टू द सेल, दॅट्स वाय ॲबनॉर्मॅलिटी हॅज बीन ऑकर्ड. हे झालं अमायटोसिस. कळतंय? हा तुमचा लास्ट पॉईंट आहे ऑफ युअर सेल डिव्हिजन सायकल. आपण काय काय बघितलं ह्या सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये? पहिला पॉईंट बघितला होता सेल सायकल. सेल सायकलमधल्या वेगवेगळ्या फेजेस कुठल्या? G1 S G2 फेज, त्याच्यानंतर M फेजमध्ये कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये अगेन फोर फेजेस, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. ठीक आहे, अँड आफ्टर कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आफ्टर द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस सेल एंटर्स इन टू द सायटोकायनेसिस. दॅट मीन्स सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. म्हणजेच काय? तुमच्या कॅरिओकायनेसिसमध्ये न्यूक्लियस काय झाला होता? डिस्ट्रीब्युट झाला होता. दॅट न्यूक्लियस डिस्ट्रीब्युटेड इन टू टू डिफरंट सेल्स. म्हणजेच काय? एका पॅरेंट सेलपासून दोन डॉटर सेल्स तयार होत होत्या. कशामध्ये? मायटोसिसमध्ये. त्यालाच काय म्हटलं जातं? इनडायरेक्ट डिव्हिजन ऑर इक्वेशनल डिव्हिजन. ह्याच्यामधल्या फेजेस तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. इथे आता एक्झाममध्ये कसा क्वेश्चन येतो? एकतर मायटोसिस विचारलं जातं, त्याच्यानंतर त्याच्या फेजेस त्याच्या विथ देअर डायग्राम, देन मिओसिस म्हणजे काय? मिओसिस फर्स्ट कुठलं आहे?
हेट्रोटॉपिक डिव्हिजन म्हणजे काय, होमोटॉपिक डिव्हिजन म्हणजेच काय, किंवा एका पॅरेंट सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स कशा तयार होतात, त्याच्यानंतर मिओसिसवरचे काही न्यूमेरिकल्स पण तुम्हाला नीटला विचारले जातात. इवन तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण एक दोन न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. ठीक आहे, जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व करू तेव्हा आपण ते एक्सप्लेन करूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर मायटोसिसवरती पण काही एक दोन न्यूमेरिकल तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तुम्हाला बोर्डाला पण विचारले जाऊ शकतात, इन द ऑब्जेक्टिव्ह फॉर्म और इन द नीट. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामधला डिफरन्स विचारला जाऊ शकतो बोर्डाला. 8 मार्काचा मेजर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस, देन यू शूड नो द डायग्राम्स अँड व्हॉट हॅपन इन द डायग्राम, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, रिकॉम्बिनेशन कसं होतं, सेल्स किंवा क्रोमोझोम कसे डिवाईड होतात, त्या सगळ्या स्टेजेस तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर आपण काल बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय डेथ ऑफ सेल, अँड आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे मायटोसिस. हा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोटमध्ये किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, इथे सेल डिव्हिजन चॅप्टर संपला आहे, म्हणजेच काय, तुमचे आत्तापर्यंत 3 चॅप्टर संपलेले आहेत. पहिला घेतला होता आपण कुठला लाय ह्याचा, पहिल्या चॅप्टरचं नाव काय, पहिला चॅप्टर, त्याच्यानंतर दुसरा सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पहिला आहे लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, कुठले कुठले चॅप्टर आपण कव्हर केलेत, पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्यामधला फक्त एक पॉइंट बघितलाय, दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. ठीक आहे, ह्याच्यामधला फक्त एकच पॉईंट तुम्हाला ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर बघितला आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, ह्याच्यामधला एकच पॉईंट बघितला आहे, एक आणि शेवटचा एक पॉईंट. ठीक आहे, म्हणजेच काय, किंगडम बघितलेत 5 किंगडम, कुठले कुठले होते 5 किंगडम, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, देन किंगडम फंजाय, प्लांटी आणि ॲनिमिलिया. त्याच्यातले आपण 3 किंगडम डिटेलमध्ये स्टडी केलेत, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय. किंगडम प्लांटी हा तुम्हाला पूर्ण सेपरेट चॅप्टर आहे, अँड किंगडम ॲनिमिलिया पण तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्यामुळे आपण ते चॅप्टरमध्येच इन्क्लूड केलं, म्हणून मी तुम्हाला वेगळा तो किंगडम शिकवलेला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट होता लायकेन म्हणजे काय, त्याच्यानंतर मायक्रोरायझा अँड असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. असेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये व्हायरसेस इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये असेल्युलर व्हायरसमध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत, व्हायरस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आपण बघितला आहे सेल डिव्हिजन. ठीक आहे, ह्या सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस, मिओसिस अँड अ मायटोसिस ह्या प्रोसेस बघितल्यात. हे 3 चॅप्टर तुम्हाला दिवाळीच्या नंतर जी एक्झाम होईल फर्स्ट टर्म तुमची, ठीक आहे, त्या फर्स्ट टर्ममध्ये ही 3 चॅप्टर इन्क्लुडेड आहेत. तुमची रिटर्न होईल की ऑब्जेक्टिव्ह होईल ते तुम्हाला सांगितलं जाईल कॉलेजकडनं, पण तुम्हाला हे एवढे पॉईंट्स तुमच्या एक्झाममध्ये इन्क्लूड केले जातील, त्याच्यासाठी व्यवस्थित वाचा. काय डाऊट असतील तर मला विचारू शकता. त्यानंतर दिवाळीच्या नंतर आपण भेटूयात. आत्तापर्यंतचे हे 3 चॅप्टर झालेत, आता तुमच्या बॉटनीचे 3 चॅप्टर्स राहिलेले आहेत, दॅट इज द प्लांट किंगडम एक चॅप्टर राहिलं आहे, आणि फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन 3 चॅप्टर संपले, 3 चॅप्टर उरलेले आहेत. त्या 3 चॅप्टरमधले 3 चॅप्टर फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन पूर्ण आहे, त्याच्यानंतर प्लांट किंगडममधला फक्त एक शेवटचा पॉईंट तुम्हाला डिलीट केला आहे, बाकीचा चॅप्टर ॲज इट इज आहे. त्याच्यामुळे दिवाळीच्या नंतर तुमचे मेजर चॅप्टर्स राहतात, त्याच्यामुळे ह्या चॅप्टरचा पहिले स्टडी करा. ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत हे 2. ठीक आहे, त्याच्यामुळे फर्स्ट टर्मच्या एक्झाममध्ये तुम्हाला हे 3 चॅप्टर्स इन्क्लुडेड आहेत.